पुढली बातमी, गोखले इन्स्टिट्यूटची पार्टी बंद पाडल्याचा एबीव्हीपीवरती आरोप आहे. 22 जानेवारीला गोखले इन्स्टिट्यूटमध्ये पार्टी होती. पार्टी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं या ठिकाणी घोषणाबाजी केल्याचा आरोप केला. राम मंदिर उद्घाटनाचं कारण देत पार्टीला विरोध करण्यात आला. पार्टीमध्ये संगीत बंद पाडल्याचा एबीव्हीपीवरती आरोप आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील घटना ताजी असताना गेल्याच महिन्यामध्ये घडलेल्या आणखीन एका धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ समोर आलाय. पुण्यामधल्या प्रतिष्ठित गोखले इन्स्टिट्यूट मधील कार्यक्रम एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीनं बंद पाडला. 22 जानेवारीला राम प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी गोखले इन्स्टिट्यूट मध्ये सुरू असलेली पार्टी बंद पाडण्यात आली. राम प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी अशा प्रकारची पार्टी आयोजित केल्यामुळे कार्यकर्ते पार्टीमध्ये घुसले आणि आयोजकांनी संगीत बंद करायला त्यांना भाग पाडलं. पोलिसांना तातडीनं पाचारण करण्यात आलं. त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. लोकशाही मराठीनं विद्यापीठ प्रशासनाला संपर्क केला, मात्र या संदर्भात त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी, पाहूया. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्रातील घटना ताजी असताना गेल्या महिन्यात घडलेला आणखीन एक धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ समोर आला आहे. खरं तर पुण्यातील प्रतिष्ठित गोखले इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने हा सगळा कार्यक्रम बंद पाडल्याचा व्हिडिओ जो आहे तो आता सध्या समोर आलेला आहे. 22 जानेवारीला राम प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या पार्टी जी आहे ती पार्टी बंद पाडण्यात आल्याचा हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी अशा प्रकारची पार्टी आयोजित केल्यामुळे कार्यकर्ते या पार्टीमध्ये घुसले आणि आयोजकांनी संगीत पार्टी जी आहे ही सगळी संगीत पार्टी बंद केली. खरं तर आपण पाहिलं की पोलिसांनी या सगळ्या पार्टी जो आहे तो प्रवेश करून तातडीने या पार्टी बंद करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेतलं आणि पुण्यातील जे डेक्कन पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी घेऊन गेलं. खरं तर लोकशाही मराठीने विद्यापीठ या सगळ्या गोखले इन्स्टिट्यूटकडे सगळ्या विषयीची माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनानं मात्र या प्रकारची कोणतीही माहिती सध्या समोर येऊन दिलेली नाही. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. तर पुण्यामध्ये सातत्यानं अशा घटना समोर येतात. याआधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा ललित कला केंद्राच्या नाटकाला अशाच पद्धतीनं विरोध झालेला होता. आणि आता ही दुसरी बातमी 22 जानेवारीची येते. 22 जानेवारीला सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं पार्टीला असा विरोध करून ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.